पावन दिन है। इस उपलक्ष में माता का अभिषेक, माता की पालकी, नौ कन्याओं का पूजन, हवन यज्ञ और वृक्षारोपण, लट क्या, ये माता का नववर्धापन दिन के उपलक्ष में मनाया जा रहा है। मैं चाहती हूँ कि सारे भक्त यहाँ जुड़े और ये अन्नपूर्णा हर घर विराजमान रहे। हर घर में साक्षात अन्नपूर्णा ही है। अन्नपूर्णा बोले तो घर की जो पत्नी, बेटी, माँ, बहू, बुआ, आत्या, ये सब बहनों का रूप अन्नपूर्णा ही है। यही चाहती हूँ कि हर अन्नपूर्णा यहाँ आए और एक दिन का आनंद ले। बोलो अन्नपूर्णा माता की जय। हाँ, सुनील भैया, सुनील शर्मा भैया, इनका भजनी मंडल यहाँ आता है और पालकी का आनंद हुआ है। हर साल माता की पालकी निकलती है, माता का नौवा वर्धापन दिन। यही अगले साल चाहूंगी कि बहुत लोग यहाँ आए और माता का जगरासा मनाए, यही इच्छा व्यक्त करती हूँ। फिर से एक बार सभी भक्तों से निवेदन करती हूँ कि यहाँ के प्रसाद का आनंद ले। बोलो अन्नपूर्णा माता की जय। बोलो अन्नपूर्णा माता की जय। आज माताचा नववा वर्धापन दिन, आज हा खूप आनंदाचा क्षण। दरवर्षी वर्षोवर्षी काहीतरी इथे चांगलं असं कार्यक्रम होत असतात। या वर्धापन दिनाचं आज खास वैशिष्ट्य की आजचा पूर्ण भंडारा हा मा संतोषीच्या संचालिका सौभाग्यवती जयश्री संजयलालजी जयसवाल यांच्याकडून झालेला, आणि आमचे साहित्यिक खूप चांगले वक्ते आणि आमचे खूप जवळचा असा आमचा मुलगा समान सोनू दरेकाव, त्याचा हा आज वाढदिवस। आणि त्या निमित्तानं या अन्नपूर्णा माता परिसरामध्ये त्यांनी जो वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतलेला आहे तो खरंच खूप स्तुत्य आहे। कारण का, आज ती काळाची गरज झाली आहे। तापमान हा 45-46 क्रॉस करत आहे आणि आम्हाला वाटतं की प्रत्येकाने आज एकतरी झाड लावावं आणि त्या झाडांना लावावं नाही तर त्याला जगवावं। प्रत्येक शाळेच्या लहान मुलांना मी विनंती करते, तुमची पाण्याची जी बॉटल आहे तुम्ही पाणी पिता आणि ते कुठेतरी टाकता, ते न टाकता जिथे जिथे वृक्ष लावण्यात आलेले आहे तुमच्या बॉटलमधील जर पाणी प्रत्येक मुलांनी जर त्या झाडांना घालत गेले तर नक्कीच प्रत्येक झाड हा जगणार म्हणजे जगणार। आणि मी लहान मुलांना आव्हान करते की त्यांनी असं करायला पाहिजे, त्यांच्या आईवडिलांनी त्यांना त्याच्यासाठी प्रोत्साहन द्यायला पाहिजे। त्याचप्रमाणे इथे रक्तदान शिबिर झालेलं आहे, बंडू उरांडे ह्याचा वाढदिवस पण इथे साजरा करण्यात येणार आहे। आज इथे सुंदर असा भजनाचा कार्यक्रम आहे जोगवा झालेला। आज सकाळी 9 देवीचं अभिषेक नंतर पालखी तर अप्रतिम झालेली। कारण का, आमच्या महिलांचा उत्साह इतका दांडगा होता, प्रत्येकाने नाचत गावत देवीला आज तिच्या दरबारी आणलेलं। पालखीनंतर अभिषेकच्या नंतर पालखीच्या नंतर आज यज्ञ झालेला, खूप सुंदर असं यज्ञ चव्हाणदाई आणि आमचे प्रकाश नेरळकर महाराज। आज आरतीसाठी हनुमानगडचे महाराज आम्हाला इथे भेटलेले, त्यांनी आले त्यांच्यासोबत आणखीन महाराज येऊन आज त्यांच्या हातून आज आरती झाली। खूप मोठ्या संख्येनं आज भक्तगण इथं उपस्थित झालेला आहे आणि आपणही येऊन आज आम्हाला परत सन्मानित करत आहात की हा कार्यक्रम तुम्ही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आज इतर लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी हे पाठवता। जोपर्यंत चांगलं काम तुम्ही इतर लोकांपर्यंत पाठवणार नाही तोपर्यंत ते इतरांपर्यंत जाणार नाही, किंवा चांगल्या कामाची स्तुती जोपर्यंत होत नाही त्या कामाची थाप त्यांच्यावर पडत नाही तोपर्यंत ते काम इतरांना प्रेरणादायक ठरू नाही शकत। आणि ते प्रेरणादायक ठरण्याचं काम तुमचे सर्व चॅनल हे करत आहेत, त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा देते। आज खरंच मला माझा आनंद हा गगनात पावत नाहीये। माझ्या दोन्ही मुली, माझे दोन्ही जावई, माझ्या इनबाई इवाई, माझे सगळे पाहुणे लांबून लांबून इथं उपस्थित राहिलेले आहेत। उपस्थित राहून त्यांनी या कार्यक्रमाला अगदी दुधामध्ये साखर टाकावी त्या पद्धतीनं त्या कार्यक्रमाची शोभा वाढवली आहे। मी तुम्हाला परत एकदा खूप 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 धन्यवाद देते की आपण आलात, हा कार्यक्रम आमच्या इतर भक्तांपर्यंत पाठवतात। प्रत्येक महिला ही अन्नपूर्णाच आहे, प्रत्येक देवीचं रूप त्या महिलेमध्ये आहे।
आणि त्या महिलेला सन्मानित करण्याचा, तिच्या कार्याचा गौरव करण्याचं कार्य आपले चॅनल करत आहात. त्यामुळे तुमच्या सर्व चॅनल्सचे मी मनापासून धन्यवाद देते आणि आपण हे जास्तीत जास्त हे कार्य लोकांपर्यंत पोहोचवाल अशी आशा करते. जय हिंद, जय महाराष्ट्र. बोलो अन्नपूर्णा माता की जय.